51 ते 60 पर्यंतच्या संख्या। नमस्कार मित्रांनो, मी आहे बोबाट। या धड्यामध्ये तुमचे स्वागत आहे। चला पाहूयात की ह्या धड्यात आपण काय शिकणार आहोत। 51 ते 60 पर्यंतच्या संख्या आणि त्या संख्यांना एकक आणि दशकच्या रूपात वाचणे। आज छोटूच्या आईने छोटूला भरपूर बदाम दिले आहेत। छोटू, तू एक काम कर, या बदामाच्या पुड्या बनव, म्हणजे ह्यांना वाटणे सोपे होईल। ठीक आहे आई, मी 10 बदामची एक पुडी बनवतो। अशा प्रकारे बदाम मोजणे मला सोपे जाईल। हे बघ आई, मी किती पुड्या बनवल्या आहेत। छोटू, तू बदामाच्या किती पुड्या बनवल्या आहेत? मुलांना, छोटूने बदामाच्या किती पुड्या बनवल्या आहेत हे तुम्ही सांगू शकता का? चला पाहूयात। आई, मी 10-10 बदामाच्या 5 पुड्या बनवल्या आहेत, म्हणजे झाले 50 बदाम। अच्छा छोटू, हे 5 बदाम अजून घे, ह्यांना पण त्यांच्या सोबत मोज। तर माझ्याकडे पहिले होते 50 बदाम आणि त्यासोबत हे 5 बदाम, मग झाले 51, 52, 53, 54 आणि 55, म्हणजे हे आहेत 55 बदाम। होय छोटू, 55 मध्ये किती दशक आणि किती एकक असतात ते तू सांगू शकतोस का? होय आई, 55 मध्ये 5 दशक आणि 5 एकक आहेत। शाबास छोटू, तू एकदम बरोबर उत्तर दिला आहेस। छोटूच्या आईने त्याला अजून काही बदाम दिले आहे। चला पाहूयात आता तो काय करत आहे। आई, हे तर अजून 5 बदाम आहेत। होय छोटू, आता एकूण तुझ्याकडे किती बदाम आहेत ते तू मोजून सांगू शकतोस का? पहिले माझ्याकडे होते 55 बदाम, म्हणजे 5 दशक आणि 5 एकक। तर हे झाले 55 नंतर 56, 57, 58, 59, 60, म्हणजे 60 बदाम। छोटू, तर तुझ्याकडे आता किती दशक आणि किती एकक आहे? आई, माझ्याकडे 5 दशक आणि 10 एकक आहे। तर मुलांना, तुम्हाला काय वाटते, छोटूने बरोबर उत्तर दिला आहे का? चला पाहूया। होय छोटू, तू बरोबर उत्तर दिले आहेस। 5 दशक म्हणजे 50 बदाम आणि सोबतच 10 एकक म्हणजे 10 बदाम, आणि हे 10 बदाम मिळून होतील अजून एक दशक, म्हणजे आपल्याकडे आहेत एकूण 6 दशक, म्हणजे 60 बदाम। 60 बदामाचा अर्थ आहे 10-10 बदामाचे 6 समूह, तर झाले 6 दशक। हो ना आई? होय छोटू, तू बरोबर आहेस। तर मुलांना, आज इथेच थांबूयात। ह्या व्हिडिओ मध्ये आपण 51 ते 60 संख्या आणि त्यांना एकक आणि दशकच्या रूपात वाचणे शिकलो। पुढील व्हिडिओ मध्ये आपण 61 ते 70 पर्यंतच्या संख्या बद्दल शिकूयात। तोपर्यंत बाय बाय मुलांना।